करवीरचे उपाधीक्षक सूरज गुरव खरोखरच कर्तव्यदक्ष आणि सिंघम सारखे पोलीस अधिकारी असतील तर त्यांच्या विरोधात एकही तक्रार यायला नको होती, मात्र तसं झालेलं नाही। सूरज गुरव यांचे आजवरचे कारनामे आणि लागे बांधे आपल्याला माहित आहेत, तरीही आपण त्यांना व्यक्तिगत शत्रू मानत नसल्यानं मोठ्या मनानं गुरव यांना माफ करतोय। कार्यकर्त्यांनीही हा वाद संपवावा असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलंय। हनुमान मंदिर भूमिपूजन समारंभात कागलमध्ये ते बोलत होते। कागल इथं असलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला जातोय। मंदिराच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन राजीवजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते। अनेक अडचणींवर मात करून जीर्णोद्धाराचं काम सुरू करत असल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। कागल नगर परिषद आणि लोकसहभागातून मंदिर उभं करू असंही ते म्हणाले। यावेळी आमदार मुश्रीफ यांनी विभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांच्याशी झालेल्या वादाबद्दल खुलासा केला। गुरव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, मात्र त्या आपल्या मुलाच्या वयाचे आणि तरुण आहेत, त्यामुळे आपण त्यांना माफ करतोय, नियतीच त्यांना बघून घेईल असंही आमदार मुश्रीफ म्हणाले। की हे गुरव हे त्या वारणा म्हणजे ते जीडी पाटलांची 5-6 कोटी पोलिसांनी पळवले त्यामध्ये यांचा हात आहे अशा प्रकारचं कनेक्शन माझ्याकडे पुराव्यानिशी लोकांनी पाठवलं, कारण त्यांची अनेक मित्रमंडळी त्यामध्ये असतील। त्यानंतर त्यांचं गुरव हे जातीचा दाखला त्यांनी खोटा काढलेला आहे, त्यांची उंची कमी आहे अशी माहिती अधिकारात माहिती घेऊन अनेकांनी माझ्याकडे पाठवली। 94 एकर बेनामी यांची शाहवाडीमध्ये जमीन आहे असे 7-12 उतारे माझ्याकडे पाठवले। माझी सर्वांना विनंती आहे की हा वाद आता संपवा, त्याला आपण मोठ्या मनाने आज हनुमानाच्या साक्षी ठेवून त्याला आपण माफ करूया, त्याला काय शिक्षा व्हायची तो परमेश्वर करेल। ज्ञान भक्ती आणि वैराग्याचं प्रतीक असलेल्या हनुमानाचं मंदिर आमदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून उभारलं जात आहे, त्याबद्दल राजीवजी महाराज यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी भैया माने, प्रकाश गाडेकर, अशोक जकाते, प्रवीण काळबर, संजय गोनुगडे यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला नगराध्यक्षा माणिक माळी, बाळ पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।